मना मनात राम चरा चरात राम आता अयोध्येतही विसावणार राम ना भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा सब सोबत सोहळा अयोध्येचा सोहळा अयोध्येचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आजचा विषय आहे तो म्हणजे येणाऱ्या पाहुण्यांना इथं कोणकोणत्या पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे याबद्दलचा तर त्याबद्दलच थोडक्यात समजून घेऊयात अयोध्येमध्ये प्रतिष्ठेप्रमाणे फक्त आणि फक्त शुद्ध आणि सात्विक भोजनच दिलं जाणार आहे आणि त्यासाठी इथं मोठ्या प्रमाणावर आता तयारी सुद्धा सुरू करण्यात आली आहे तसंच विविध राज्यांची ओळख असलेले पदार्थ सुद्धा इथं तयार केले जाणार आहेत यामध्ये राजस्थानातील दालबाटी चुरमा पंजाबी तडका दक्षिण भारतातील मसाला डोसा आणि इडली तसंच बंगाली रसगुल्ला आणि जिलेबी यांसारख्या खास पदार्थांचा आणि मिठाईंचा या मेनूमध्ये समावेश करण्यात आलाय तर याबद्दलची अधिक माहिती देताना संघाचे नेते गजेंद्र सिंग यांनी सांगितले की तीर्थक्षेत्र पुरम मध्ये संत आणि प्रतिष्ठित लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि याशिवाय इथं सहा उपनगर सुद्धा बांधण्यात आली आहेत तसंच तिथं वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळी भोजनालय उभारण्यात येणार आहेत यापैकी एक असणाऱ्या बाग गावात पंजाब राज्याचं भोजनालय असणारे तर इतर उपनगरांमध्ये तेलंगणा महाराष्ट्र आणि राजस्थानमधील भाविकांसाठी लंगरची व्यवस्थाही करण्यात आली आहे उदासीन आश्रम समोर असणारं भोजनालय हे इस्कॉन मंदिरातर्फे चालवण्यात येणार आहे तर याशिवाय अक्षय पात्र फाऊंडेशन आणि दक्षिण भारतातील अम्माजी की रसोई यांनी सुद्धा इथं भोजनालय चालवण्याची जबाबदारी हाती घेतली आहे अयोध्येमध्ये येणाऱ्या ऋषीमुनी संत आणि पाहुण्यांना कोणकोणते पदार्थ इथं चाखायला मिळणार याबद्दल सांगायचं झालं तर या सोहळ्यात साधू संतांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यांच्यासाठी फळांव्यतिरिक्त भोपळ्याची पुरी साबुदाना खिचडी आणि शेंगदाण्याच्या आमटीची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय गव्हाच्या पिठाची पुरी चार प्रकारच्या भाज्या रोटी बासमती तांदूळ गोविंद भात कचोरी पापड आणि खीर यांसारख्या सुमारे दहा प्रकारच्या मिठाई सुद्धा असणार आहेत तर नाश्त्यासाठी दही जिलेबी मोगडाळ आणि गाजराचा हलवा तसंच चहा कॉफी आणि चार ते पाच प्रकारच्या भज्जींचा यामध्ये समावेश असणार आहे मात्र यापैकी कोणता मेनू वाढवण्यात येणार आणि कोणता मेनू कमी केला जाणार याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे तर हजारो पाहुणे आणि भाविकांसाठी सुद्धा इथं भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि यासाठी एका वेळी दहा हजार इडल्या बनवणारं मशीन सध्या दिल्लीहून अयोध्येला पंधरा जानेवारी पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे कन्नौजमधून मधून बटाटे छत्तीसगड मधून तांदूळ आसाम मधून चहा आणि आल्याची पानं तर अमेरिकेतून राजेश मसाले बुलंद शहरमधून साखर आणि राजस्थानमधून तूप यांसह मोठ्या प्रमाणात इथं अन्नधान्याची आवक आता होतीये तर वेगवेगळ्या राज्यातील पदार्थ म्हणजे राजस्थानातील बाटी चुरमा मोहन थाल मावा कचोर कलाकंद कांदा कचोर कढी मुकडाळ आणि हलवा तसंच मालपुवा यांचा समावेश आहे तर गुजरात मधील ढोकळा बासुंदी आलूवडी मेथी साग गुजराती खिचडी गुजराती कढी यांचा समावेश आहे याशिवाय तेलंगणातील पुंटीकुरा चनाडाळ बाचलीकुरा कुरा चनाडाळ बाचली पासून बनवलेली सर्व पिंडी यांसारखे पदार्थ असणार आहेत तर महाराष्ट्रातील पदार्थांमध्ये पावभाजी वडापाव पोहे साबुदाना खिचडी सोलकडी आमटी आणि महाराष्ट्रीयन वरण असे पदार्थ इथं मिळणार आहेत याशिवाय दक्षिण भारतातील इडली वडा उपमा सांबर आणि नारळाची चटणी यांसारख्या पदार्थांचा या मेनूमध्ये समावेश आहे तर मंडळी अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लेट्सअप मराठी